सावरकरांच्या मुद्द्यावरून अधिवेशन तापलेलं आहे. आपण पाहू शकतो विरोधक जे आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात जे आहे विरोध करताना पाहायला मिळतात. बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेलं आहे. सर्व आमदार जे आहेत ते इथे आलेले आहेत. आपण पाहू शकतो भगव्या जे आहेत टोप्या घातलेल्या आहे आणि मी पण सावरकर असं या टोपीवर लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे आहे सर्व आमदार इथे विरोध करताना आपल्याला माहिती पहिलाच दिवस आहे अधिवेशनाचा. आणि या पहिल्याच दिवशी जे आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याच्या परिसरात पाहायला आपण पाहू शकतो राष्ट्रभक्त सावरकर जिथं अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशा प्रकारचं जे आहे इथे बॅनर पण हे सर्व आमदार हातात आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रकारे सर्व जे भाजपचे नेते असतील किंवा आमदार असतील त्यांनी भगव्या कलरच्या ह्याच्या टोप्या घातलेल्या आहेत आणि त्यावर मी पण सावरकर असं लिहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे आहे हे इथे विरोध करत आहेत. आपल्याबरोबर भाजपचे आमदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल ताई आज पहिलाच दिवस अधिवेशनात आणि भाजपकडून विरोध करण्यात येतोय सावरकरांचा मुद्दा आहे काय बोलू. असं आहे वीर सावरकर यांचा इतिहास जर राहुल गांधींना माहिती नसेल तर अतिशय दुःखाची बाब आहे. या देशामध्ये जवळजवळ आपण त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि नुसतं गांधी नाव लावल्याने कोणी गांधी होत नाही त्याच्यासाठी तेवढी उंची गाठावी लागते. आज वीर सावरकरांनी या देशासाठी ते वीर पुत्र आहेत. जरा दोन दिवस कोठडीची हवा खाऊन बघा मग वीर सावरकरांची आठवण नक्कीच येईल. आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधींचा निषेध करतो. नक्कीच आपण पाहू शकतो की भाजपचे सर्व आमदार जे आहेत ते राहुल गांधी यांचा निषेध करत आहेत आणि त्यासाठी जे आहे सगळं वातावरण विधान भवनाचं तापलेलं आहे नागपूरमध्ये. आणि हे सर्व आपण माझ्या मागे जे आहे ते चित्र पाहू शकतो कशा प्रकारे जे आहे विधान भवनांच्या पायऱ्यावर जे आहे इथे विरोध सुरू आपल्याला पाहायला मिळतो. विधान भवनाच्या पायऱ्यांवर हा विरोध आहे. आपण अजून आमदारांची बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. आपल्यावर आणखी आमदार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगालात पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही इथे आंदोलन करताय विरोध करताय सावरकरांना केलेल्या गांधींनी राहुल गांधींनी जे वक्तव्य वीर सावरकरांबद्दल केलंय ते अतिशय घृणास्पद आहे आणि त्यामुळे आम्ही या इकडे आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर त्या गोष्टीचा निषेध करतोय. वीर सावरकरांनी आतापर्यंत जे केलेलं भारतासाठी केलेलं जे बलिदान आहे त्या बलिदानाची माहिती आणि इतिहासाबद्दलची माहितीही राहुल गांधींना नाही त्याच्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलंय. आमची सगळ्या आमदारांची ही मागणी आहे की त्यांनी त्या संदर्भातली भूमिका आणि माफी ही मागितली पाहिजे भारताची माफी मागितली पाहिजे आणि त्याचबरोबर शिवसेनेने त्यांची भूमिका या विषयासंदर्भातली स्पष्ट करणं गरजेचं आहे. शिवसेना जी मवाळ भूमिका घेते त्यांनी स्पष्ट येऊन सावरकरांबद्दलची त्यांची भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे. नक्कीच आपण पाहू शकतो की हा विरोध जो आहे तो विधान भवनांच्या पायऱ्यावर सुरू आहे. सध्या विधान भवनाच्या पायऱ्यावर हा सगळा विरोध सुरू आपल्याला पाहायला मिळतो. धनंजय दळवी, SW मराठी, नागपूर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.